तर यावेळेस एक ब्रेकिंग बातमी येते आहे. सांताक्रूजच्या पोद्दार स्कूलची बस दुपारपासून बेपत्ता आहे. 5 तासांपासून ही स्कूल बस गायब झाली आहे. 12 वाजता शाळा सुटली, विद्यार्थी अद्याप घरी पोहोचलेले नाही तर शाळेच्या बाहेर पालकांचा आक्रोश सुरू आहे. चौकशीसाठी पोलीस पोद्दार स्कूलमध्ये देखील पोहोचलेले आहेत. यावेळी एक अतिशय महत्वाची आणि चिंता वाढवणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण पोद्दार स्कूलची बस, सांताक्रूज मधील पोद्दार स्कूलची बस दुपारपासून बेपत्ता आहे. 5 तासांपासून स्कूल बस गायब झाल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. 12 वाजता पोद्दार शाळा सुटली आणि त्यानंतर विद्यार्थी या स्कूल बसमध्ये बसून घरी जाण्यासाठी निघाले, परंतु अद्याप हे विद्यार्थी घरी पोहोचलेले नाहीत. शाळेच्या बाहेर या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आक्रोश सुरू केलेला आहे. चौकशीसाठी पोलीस देखील पोद्दार स्कूलमध्ये दाखल झालेले आहेत. ही बस नेमकी कुठे गेली याचा तपास आता होत आहे. 5 तासांपासून मुंबईतल्या सांताक्रूज मधील पोद्दार स्कूलची बस ही बेपत्ता आहे. 12 वाजता शाळा सुटली, परंतु विद्यार्थी अद्याप घरी पोहोचलेले नाहीत. शाळेबाहेर पालकांचा आक्रोश सुरू आहे. संताप यावेळेस पालकांचा पाहायला मिळतो आहे. चौकशीसाठी आता पोलीस देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पोद्दार स्कूल व्यवस्थापनाशी पोलीस चर्चा करतायत, बातचीत करतायत. नेमकी बस कुठे गेली, या बसचा ड्रायव्हर कोण होता, या बसमध्ये नेमके किती विद्यार्थी होते, या संदर्भातली माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु यावेळेसची एक महत्वाची बातमी, दुपारी 12 वाजता शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस नेमकी कुठे गेली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुंबईतल्या सांताक्रूज मधील पोद्दार स्कूलची ही बस आहे आणि यावेळेस पालक मोठ्या संख्येनं शाळेच्या बाहेर उपस्थित आहेत, आक्रोश करतायत, संताप व्यक्त करतायत. नेमकी विद्यार्थी जे आहेत ते कुठे गेलेत आणि या विद्यार्थ्यांना घेऊन ही बस नेमकी कुठे गायब झाली, या संदर्भात कुठलीच स्पष्टता अद्याप शाळा व्यवस्थापनानं दिलेली नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता शाळेच्या परिसरात दाखल झालेले आहेत, व्यवस्थापनाशी बातचीत करतायत. नेमका या शाळेचा स्कूल बसमधील ड्रायव्हर कोण होता, या स्कूल बसमध्ये नेमके किती विद्यार्थी होते हे अद्याप कळलेलं नाही. यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय. मुंबईतल्या सांताक्रूजच्या पोद्दार स्कूलची बस गेल्या 5 तासांपासून 12 वाजेपासून आतापर्यंत गायब असल्याची माहिती समोर आलेली आहे. यावेळेस एक महत्वाची बातमी, सांताक्रूजच्या पोद्दार स्कूलची बस दुपारपासून बेपत्ता आहेत. या स्कूल बसमधले विद्यार्थी नेमके कुठे आहेत या संदर्भात आता आणखीन प्रश्न उपस्थित होत आहेत.